हरिओम श्री राम अहमद ने सुरेश बापर्डेकर कुलाबा उपासना केंद्र मी घराबद्दल एक अनुभव सांगणार आहे. सुरुवातीला मी 2000 ला बापूंकडे गेलो. एक दोनदा फक्त बापूंकडे गेलो होतो. आणखी आम्हाला घर नव्हतं मुंबईत, म्हणून मी आमच्या कामातले सगळे जायचे. त्याच्याबरोबर आम्ही कल्याण, विठ्ठलवाडी, परत असं विरारपासून सगळे फिरायचे. तर आम्हाला काही लोनमधून घर मिळत नव्हतं, एवढं लोन व्हायचं नाही तेव्हा घराच्या किमती होती. तर एवढी असं आम्ही सगळी फिरून आता काय करा, माझ्या एक पैसा नव्हता. बाकीच्या थोडे थोडे होते, आम्ही बरेच 10-12 जण जाऊन फिरायचे. प्रत्येक रविवारी आपण सकाळी उठलो की फिरायचे घर शोधायला. तर एक मी मग आता म्हटलं आता आपल्याला थोडे तरी पैसे पाहिजे आपल्याकडं, म्हणून मी मग आमच्या सोसायटीत नवीनच आम्ही नंबर होतो. मग तेव्हा पहिलं लोन 15,000 भेटायचे, नंतर मग दुसरं लोन 50,000 भेटायचे. पण ते आता घराची किंवा घर म्हटलं तर 1,00,000 रुपये तरी पाहिजे आपल्या. म्हणून बापूंचं म्हणजे उदीचं पेन होतं, आणि त्या उदीच्या पेननी मी एक फॉर्म घेतला त्यांच्याकडून. आणि ते बापूनं म्हटलं मला ह्या लोन घर मिळेल एवढं फक्त पास करून द्या लोन, बाकी काय नको, फक्त त्याच्यात घर मिळायला पाहिजे. मग ती फॉर्म म्हटला मग ती 1,00,000 मी लिहून टाकलं होतं. 1,00,000 पास झालं. बाकीचे म्हणतात तुला 1,00,000 कसे काय पास झाले, तर म्हणतात झाले बापून बघितले. मग त्यातले 15,000 त्याने शेअर कट केला, 85 हातात भेटले. मग 85,000 म्हटलं आता बघूया, आता आम्ही विरारला बघून आहोत एक पेंटरकडं, ते 1,25,000 त्याची किंमत होती. मग तो दुसरा एक आमच्या कामातला मित्र होता, तो म्हणतो मी त्याला घेऊन येतो इकडे बिल्डरला. मग तो बिल्डर आला एक दिवस आमच्याकडे, आणि इथे आम्ही तिघे बसलो. आणि त्यांना म्हणलं एक बघा माझ्या फक्त 85,000 रुपये बाकी शिल्लक आहेत, 1,00,005 झाले आणि त्याचे 15,000 कापले असेल, 85 रुपये आहेत. मग 85 वरती मी काय पैसे देऊ शकत नाही, काय दुसरी कळपून काढू शकू शकत नाही, पगार पण कमी होते. तर ते बोलले ठीक आहे. मग ते त्यांनी मला 85,000 ला ते घर मिळवून दिले. आणि मग ते बाकीच्या नंबर बाकी आम्ही 10-12 नंबर होते त्यांना 1,15,000 मिळाले, पण मला ते 85,000 बापूंनी मिळून दिलं. हरिओम श्रीराम अहमदने.